सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात भाजीसाठी वापरला जाणारा लसूण आता महाग झाला आहे, त्यामुळे ग्राहक हात आखडून लसणाची खरेदी करतायत. 200 ते 320 रुपयापर्यंत किलोच्या दरानं लसणाची विक्री होते, तर लसूण खरेदी करण्यासाठी ग्राहक देखील कमी झाले. ही भाववाढ साधारणत 4 ते 5 महिने अशीच राहील असा अंदाज व्यापारी वर्गानं व्यक्त केला आहे. आणि याच भाववाढी संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले. भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता सर्वसामान्य माणसाच्या फोडणीला लागणारं लसूण देखील महागलेलं आहे. आपण जर बघितलं तर नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आपण या ठिकाणी आहोत. या ठिकाणी जर बघितलं तर हा जो लसूण आहे या लसणाच्या दरामध्ये जवळपास 40 ते 50% दराने वाढ झालेली. एक गावठी लसूण जो आहे तो साधारणतः 200 ते 320 घरात आहे, तर जो विलायती लसूण आहे तो जवळपास 100 ते 180 दरात आहे. एकूणच बघितलं तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालं, त्यामुळे खरं तर लसणाच्या आवकामध्ये घट झालेली आहे. परिणामी लसणाचा जो भाव आहे तो गगनाला भिडलेला आहे. या ठिकाणी व्यापारी आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, काय दर चालू आहे सध्या लसणाचा? लसणाचे दर आता 200 ते 250 रुपये किलो आहे. मागच्या महिन्यामध्ये 10 लसूण 100-125 रुपये किलो होता, आता त्याचे डबल भाव वाढले. मालाची आवक घटल्यामुळे बाजार वाढले लसणाचे. एकूणच बघितलं तर या ठिकाणी लसणाचे जे भाव आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. खरं तर राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या ठिकाणून. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.